कोरोना महामारीची दुसरी लाट अतिशय गंभीर असून दिवसेंदिवस बुलढाणा जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्य शासनाने कडक लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे बुलढाणा शहरातील आणि परिसरातील हॉटेल खानावळ बंद आहे. जालिंदर बुधवत शिवसेना जिल्हाप्रमुख बुलढाणा यांच्या वतीने कोविड सेंटरच्या परिसरात रोज 200 जेवणांचे डब्बे मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण पेशंटची पाहणी केली, सगळी रूम पाहिल्या, कोविड सेंटर पाहिले, डॉक्टर लोकांची सगळी या ठिकाणची सुविधा पाहता पेशंटचंशी संपर्क केल्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी समाधान वाटलं की आरोग्य सेवक, डॉक्टर, हे जे काही सेवा देणारे लोक या ठिकाणी काम करून राहिले, हे खरंच कौतुकास्पद आहे. मी मनापासून याचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आज 1 मेपर्यंत लागलेल्या लॉकडाऊनमुळं जिल्ह्यातील बाहेर जिल्ह्यातील पेशंट या ठिकाणी भरती झालेले आहेत. पेशंटच्या जेवणाची व्यवस्था हे स्वतः सरकारी स्तरावर ते करत आहे, परंतु त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा या ठिकाणी आता जेवणाची मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवणार आहे. तर आम्ही बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं रोज 200 लोकांची या नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्था मोफत या ठिकाणी करत आहोत. 2000 लोकांची व्यवस्था या ठिकाणी आम्ही जेवणाची 10 दिवसात करणार आहोत. जालिंदर बुधवत यांनी बुलढाणा येथील कोविड सेंटरला भेट देऊन तिथल्या अतिदक्षता विभाग, जनरल वॉर्ड, लॅब, ऑक्सिजन स्टोरेज प्लांटची पाहणी केली. तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी चर्चा करून त्यांना येणाऱ्या अडीअडचणी सुविधांसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क साधून समस्या सोडविण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख लखन गाडेकर, शिवसेना प्रवक्ते गजानन धांडे, डॉक्टर वासेकर, डॉक्टर पाटील आणि कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती. न्यूज 15 मराठीसाठी प्रमोद वराडे, बुलढाणा.